हे गाइस, ताजा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटे के बटन को दबाएं। आज के जमाने में दूसरों के लिए विचार करने वाले बहुत कम लोग मिलते हैं और ऐसा ही विचार महाराष्ट्र के धर्मदाय आयुक्त द्वारा किया जा रहा है। महाराष्ट्र में सभी जाति के धार्मिक स्थान एवं ट्रस्ट हैं जिनके पास काफी पैसा पड़ा हुआ है। ऐसे सभी ट्रस्ट और संस्थाओं के सहयोग से सभी धर्मों, जातियों, आत्महत्याग्रस्त, गरीब जो विवाह करने में पैसे की वजह से सक्षम नहीं हो पा रहे हैं, उनके लिए सामूहिक विवाह का आयोजन किया जाने वाला है। इसके लिए सामूहिक विवाह समिति की स्थापना की गई है और समिति की ओर से शनिवार को जलगांव में एक संवाददाता सम्मेलन का आयोजन किया गया, जहां पत्रकारों को समिति के अधिकारियों ने जानकारी देते हुए अपनी योजनाओं को बताया। एक सामूहिक विवाहाची समिति निर्माण के लिए जळगाव जिल्हा करता आणि या समितीचा मूळ उद्देश आहे की आत्महत्याग्रस्त शेतकरी त्यांच्या परिवारातली जी काही मुला मुली असतील विवाह योग्य किंवा ज्यांची विवाह जुळलेली आहे अशा मुला मुलींचा सामूहिक विवाहाचं आयोजन करायचं, जेणेकरून त्या परिवारावरती जो आर्थिक भार पडणार आहे तो पडणार नाही आणि ही समिती तो संपूर्ण आर्थिक भार सहन करणार आहे। याच्या मागचा उद्देश एक व्यापक उद्देश असा की डिगे साहेबांच्या लक्षात असं आलं, एक बातमी वाचण्यात आली की एका आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या मुलीने, म्हणजे माझ्या लग्नाला वडिलांकडे पैसा नाही आहे आणि आमच्याकडे तशी आर्थिक सुबत्ता नाही, म्हणून तिने आत्महत्या केली। हा विषय सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे चॅरिटी कमिशनर साहेब यांच्या मनाला खूप लागून गेली आणि त्याच्या माध्यमातून हा उपक्रम त्यांनी उभा करण्याचा प्रयत्न केला। संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये सगळ्या जिल्ह्यांमध्ये अशा स्वरूपाच्या अस्थायी समिती रजिस्टर करून आणि त्यांच्या माध्यमातून या सगळ्या आत्महत्याग्रस्त शेतकरी किंवा कोरडवाहू जमिनी ज्यांच्या आहेत अशा गरीब गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुला मुलींच्या विवाहासाठी ही समिती निर्माण करण्यात आलेली आहे आणि या समितीचं कार्य साधारणतः 17 जूनला आपल्याकडे जळगाव जिल्ह्यामध्ये आपण सामूहिक विवाहाचं आयोजन केलेलं आहे आणि ठिकठिकाणी ही समिती आता जिल्हाभरामध्ये भेटी देईल। महाशय जिल्हाधिकारी साहेबांकडनं, तहसीलदार साहेबांकडनं अशा सगळ्या वंचित अशा शेतकऱ्यांची यादी आपण घेणार आहोत आणि त्यांच्याकडे प्रत्यक्षदर्शी आम्ही जाऊन त्यांच्याशी संपर्क करणार आहोत। साधारणतः सामूहिक विवाहासाठी आपण वधूवरांकडनं त्यांचं लिव्हिंग सर्टिफिकेट, जन्माचा दाखला, आधार कार्ड या 3 गोष्टी तर प्रामुख्याने घेणार आहोत। त्यांचा एक फॉर्म त्यांच्या पालकांकडनं भरून घेतला जाईल आणि त्याच्यावरती त्यांचा ॲफिडेव्हिट एक घेतला जाईल किंवा माझ्या मुलाचं किंवा माझ्या मुलीचा हा पहिला विवाह आहे, यापूर्वी असा कुठल्याही प्रकारचा विवाह घडलेला नाही आमच्या मुला मुलीचा आणि संपूर्णपणे मुलीचं वय 18 वर्ष आणि मुलाचं वय 21 वर्ष आहे अशा पद्धतीचं एक ॲफिडेव्हिट आम्ही त्याच्यातनं घेणार आहोत, म्हणजे जेणेकरून कायदेशीर कुठल्याही अडचणींना भविष्यात तोंड द्यायला गरज पडणार नाही, हा एक समितीचा मानस राहणार। काय तारीख आहे? 17 जून 2018 रविवार येतो, त्या दिवशी साधारणतः स्टँडर्ड टाइमला आम्ही या सामूहिक विवाहाचं आयोजन ओंकार लॉन या प्रशस्त हॉलमध्ये आपण करणार आहोत जळगाव शहरामधल्या। इस अभूतपूर्व प्रयास के लिए आने वाली पीढ़ी और वो जरूरतमंद लोग धर्मदाय आयुक्त संबंधित ट्रस्ट और समिति को सालों तक याद रखेंगे। जलगांव से धर्मेंद्र राजपूत की रिपोर्ट, इंडिया अब तक न्यूज के लिए।